नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं जागा वाटप जाहीर. मित्र पक्षांना 4 जागा देण्याचा निर्णय. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी. राज्यात लोकसभेऐवजी विधानसभेच्या निवडणुकीत घटक पक्षांना जागा देण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा निर्णय. आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाठक यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं काल आपलं जागा वाटप जाहीर केलं. यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढवणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. 56 राजकीय पक्ष आणि संघटनांनी आघाडीला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन्ही पक्षांनी आपल्याकडचे प्रत्येकी 2 मतदारसंघ मित्र पक्षांना देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार काँग्रेस पक्ष पालघर मतदारसंघ बहुजन विकास आघाडीला तर अन्य 1 मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासाठी तर अमरावती मतदारसंघ अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षासाठी सोडणार आहे. भारतीय जनता पक्षानं काल आणखी 59 उमेदवारांची नावं जाहीर केली. यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, गोवा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, केरळ आणि गुजरातमधल्या उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाचे नेते JP नड्डा यांनी काल दिल्ली इथं ही माहिती दिली. दरम्यान पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांची भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारमधल्या लोकसभेच्या जागांसाठी 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये भाजपनं शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह 7 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. भाजप, संयुक्त जनता दल आणि लोकजन शक्ती पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. काँग्रेस पक्षानं काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या उमेदवारांची 8वी यादी जाहीर केली. यात राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी 38 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीचं मतदानोत्तर सर्वेक्षण एक्झिट पोलचं प्रसारण लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर म्हणजे 19 मे रोजीच्या मतदानापूर्वी करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. याबाबत आयोगानं माध्यमांसाठी सूचना जारी केल्या असून यात प्रथमच वेबसाईट आणि सामाजिक माध्यमांचा समावेश केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मान्य केलं आहे. मात्र यासंदर्भात माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या ध्वनिफितीत ऐकू येणारं आपल्या राजीनाम्याच्या इच्छेबाबतचं वृत्त निराधार असून आपण अशी कोणतीही घोषणा केलेली नाही असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याच्या कारणावरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार नाराज असून त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महाराष्ट्रातल्या छोट्या 4 घटक पक्षांना लोकसभेचं तिकीट मिळणार नसून विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना सन्मानानं जागा वाटपात सहभागी करून घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटासोबत चर्चा केली. त्यानंतर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन कुल यांना भाजपनं बारामतीहून आपल्या तिकीटावर उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या निर्णयामागे संबंधित जागा हमखास जिंकून येणं हाच उद्देश असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत बोलत होत्या. भाजपनं आतापर्यंत महाराष्ट्रातून जाहीर केलेल्या उमेदवारीत 4 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिलेली नाही. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. शिवसंग्राम संघटनेचे बीड जिल्हा परिषदेतले गटनेते अशोक लोढा आणि जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी काल रात्री उशिरा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात भाजपच्या विरोधात उघड भूमिका घेणारे आमदार विनायक मेटे यांचे लोढा हे समर्थक मानले जातात. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार करण्याची भूमिका आमदार मेटे यांनी घेतल्यानंतर शिवसंग्राम संघटनेत दोन मतप्रवाह निर्माण झाले आणि त्यातूनच या दोन सदस्यांनी हा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. भाजपनं लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर. लातूर लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत नक्की झाली आहे. भारतीय जनता पक्षाने लातूर जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मच्छिंद्र कामत तर वंचित बहुजन आघाडीने राम गारकर यांची उमेदवारी घोषित केली. 23 तारखेपर्यंत 43 उमेदवारांनी 123 अर्ज खरेदी केले आहेत, मात्र एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. लातूरात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो, त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. अरुण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर. शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले भाजपचे नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसनं भाऊसाहेब कांबळे यांना तर शिवसेनेनं सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रशासनानं मुद्रकांसाठी नियमावली जारी केली आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुद्रकाला 6 महिन्यांपर्यंत कारावासाची किंवा 2000 रुपयांपर्यंत दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आणि निवडणूक अर्जांसंबंधी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर. भारतीय जनता पक्षाच्या मेघना बोर्डीकर यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले, त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि बहुजन वंचित आघाडीचे आदमगीर खान यांच्यात तिरंगी लढत होत आहे. याशिवाय 3 अपक्ष उमेदवार नशीब आजमावित आहेत. या मतदारसंघातील तिरंगी लढतीत आदमगीर खान किती मते घेतात यावर विजयाचे गणित अवलंबून असल्याचे सध्या तरी दिसून येते. आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर. ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे अभ्यासक आणि निरूपणकार प्राध्यापक डॉ यशवंत पाठक यांचं काल नाशिक इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. त्यांची 25 पुस्तकं, विविध संपादनं आणि गौरव ग्रंथांमधलं लिखाण प्रसिद्ध आहे. त्यांच्या 4 पुस्तकांना राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांसह विविध पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेचा 2019 सालचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार वसईच्या संगीता अर्बुने यांच्या मनी मानसी या ललित गद्याला जाहीर झाला आहे. प्रसिद्ध साहित्यिक रारम बोराडे यांच्या हस्ते आज औरंगाबादमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं जागा वाटप जाहीर. मित्रपक्षांना 4 जागा देण्याचा निर्णय. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी. राज्यात लोकसभेऐवजी विधानसभेच्या निवडणुकीत घटक पक्षांना जागा देण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा निर्णय आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत पाठक यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.